दरम्यान मुंबईतून मराठा आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी, पाहूयात। मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेवरती आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आरक्षण या सगळ्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय येणार आहे। आपल्यासोबत सध्या मराठा क्रांती मोर्चाचे सगळे नेते आहेत। 40 वर्षाच्या लढाईची आज ही निर्णायक लढाई आहे। आता आजपासून सुरुवात होत आहे या लढाईला। मराठा समाज संपूर्णपणे सज्ज आहे। राज्य सरकारने परवा सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांची तयारी केलेली आहे। एक नक्की की विजय आमचाच आहे। त्यामुळे कोणी कितीही दावे करावे, प्रतिदावे करावे, मराठा समाज हा लढा जिंकूनच नेणार। निश्चितच सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजेत की आम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे हे होतं ते दिलासा दिलेला आहे। आणि आज जीवन मरणाचा प्रश्न आहे जसं सांगितलं गेलेलं आहे। कारण गेले 40 वर्ष आम्ही वाट पाहतो, 30 वर्षापासून लढाई चालू होती, 30 वर्षापासून जे आरक्षण लागू झालं आणि आमच्या खूप विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं होतं, आता कुठे एक वर्षापासून आम्हाला आरक्षण लागू झालेलं आहे। आणि सुप्रीम कोर्टावरती आमचा विश्वास आहे की जो न्याय राज्य सरकारने आम्हाला दिलेला आहे, जो राज्य मागास आयोगाने आम्हाला जो न्याय दिलेला आहे आणि तो न्याय टिकेल। मुंबईतून काय तयारी? मुंबईतनं तयारी होती ती हायकोर्टची होती, ती तर आम्ही केलेलीच त्याही वेळी। 44 दिवस कोर्टामध्ये बसून आम्ही ती तयारी केलेली, पण आता गेली आहे ती दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये। सुप्रीम कोर्टामध्येही आम्ही आमचे वकील दिलेत। बऱ्याच मराठा संघटनांनी, समाजाच्या लोकांनी असे आपले वकील काउन्सिल अगदी म्हणजे पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजमध्ये आमच्याकडनं तयारी, आणि मुंबईमध्ये मला वाटतं 3 दिवसात जल्लोषाची तयारी आम्ही नक्कीच करू। कॅमेरा पर्सन नितीन बोदारेंसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई। तर पुण्यातील मराठा आंदोलकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी सागर अफाड यांनी। मराठा आरक्षणासंदर्भात आज सुनावणी होत आहे। मराठा आरक्षणाबद्दल मराठा समाजातील नेत्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर शिवसंग्रामचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भात आज सुनावणी होती आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी जी होती ती सुरू होती। आज काय होईल असं वाटतं तुम्हाला आणि काय अंदाज? गेले अनेक वर्ष मराठा आरक्षण हा विषय पेंडिंग आहे आणि त्या संदर्भात आज जी सुनावणी होते त्याचा सगळ्या मराठा समाजाला आनंदच होणार आहे। याच्यामध्ये आरक्षणाला विजय मिळावा म्हणून आदरणीय विनायकराव मेटे साहेबांनी गेल्या 1985 सालापासून मराठा आरक्षण मिळण्यासाठी अगदी आंदोलनं करून हे मराठा आरक्षण मिळण्यासाठी, मराठा आरक्षण जिवंत राहण्यासाठी जो लढा दिलेला आहे त्या लढ्याला कुठेतरी यश मिळतं असं आम्हाला वाटतंय। आम्हाला एवढंच वाटतं की आताच्या जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यांनी आपली सक्षमपणे बाजू त्या ठिकाणी कोर्टात मांडणं गरजेचं आहे। आणि जे त्याच्यावरती अशोक चव्हाण साहेब जे आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी बाजू अत्यंत प्रामाणिकपणे आणि ह्या समाजाला आरक्षण मिळावं, वैद्यकीय असेल, ह्या सगळ्याच गोष्टीसाठी तर सरकारने तिथं आपली बाजू भक्कमपणे मांडणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट आमची सगळ्यांची आणि आदरणीय मेटे साहेबांची देखील मागणी आहे की एवढा मोठा जो हा विषय आहे हा विषयावरती न होता हा कोर्टाच्या समोर त्याची सुनावणी व्हावी आणि जेणेकरून की हा एवढा मोठा विषय सुप्रीम कोर्टाला तो त्यांच्या लक्षात आणून द्यावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे। महिलांच्या अशा अपेक्षा आहे की हे काम होत असताना आमच्या पुढं मराठा आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांच्या दृष्टिकोनातनं, शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जर ते आरक्षण मिळालं तर अभिनंदनाचीच गोष्ट आहे। आम्ही शिवसंग्राम आणि मेटे साहेबांचे कार्यकर्ते आहोत। साहेब जे सांगतील ते दिशेने आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत आमचं काम। जर आपण बघितलं तर आपल्या बरोबरती मराठा समाजातील कार्यकर्ते होते, शिवसंग्रामचे कार्यकर्ते होते आणि मेटे साहेब जो आदेश देतील त्यानुसार आम्ही निर्णय घेणार आहोत असं या सर्वांचं म्हणणं आहे। कॅमेरा सुमित भोसले सर, सागरावाड, साम टीव्ही, पुणे।